नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या चालू घोडामोडीच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या MCQची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिले 100% महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान कोणत्या राज्याने सुरू केले आहे. तर भारतातील पहिले 100% महिलांच्या मालकीचे औद्योगिक उद्यान तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे आणि तेलंगणामध्ये पण हैदराबादमध्ये या उद्यानाची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि आता तसेच तुमच्यासाठी जो प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चालत जा, त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घ काळापर्यंत लक्षात राहतील. तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा, ISSF विश्वचषक 2022 मधील पदतालिकेत भारत कितव्या स्थानी आहे. तर आता या ISSF विश्वचषक 2022 मधील पदतालिकेमध्ये भारत प्रथम क्रमांकावर आहे आणि या विश्वचषकामध्ये भारताने किती पदके जिंकलेले आहेत, तर यामध्ये 7 पदक जिंकलेले आहेत, त्यापैकी 4 गोल्ड आहेत, 2 सिल्वर आहेत आणि 1 ब्रॉन्झ आहे. अशा प्रकारे 7 पदकासह भारत या पदतालिकेमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आणि भारतानंतर कोणाचा क्रमांक लागतो, तर भारतानंतर नॉर्वेचा क्रमांक लागतो. नॉर्वेनं यामध्ये 3 गोल्ड जिंकलेले आहेत आणि 1 सिल्वर आणि 2 ब्रॉन्झ आणि 6 पदक जिंकून नॉर्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि नॉर्वे नंतर फ्रान्सचा क्रमांक आहे, फ्रान्स नंतर जर्मनी आणि जर्मनी नंतर इटली या देशाचा क्रमांक आहे. आणि आता हे विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आलं होतं, तर इजिप्तमध्ये हे विश्वचषक आयोजित करण्यात आलं होतं. तर याविषयी एवढे पॉईंट लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कॅटलिन नोवाक या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या आहेत. आता कॅटलिन नोवाक या हंगेरी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. तर आता यांचं नाव लक्षात राहू द्या, यांचं नाव काय आहे, तर कॅटलिन नोवाक. आणि कोणत्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत, तर हंगेरीच्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. आणि तसेच आता भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत, तर पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील आहेत. आणि तसेच भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत, तर सरोजिनी नायडू आहेत आणि त्या उत्तर प्रदेशच्या राज्यपाल झाल्या होत्या. आणि प्रथम महिला मुख्यमंत्री कोण आहेत भारताच्या, तर सुचेता कृपलानी या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री आहेत आणि त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या होत्या. हे 3 एक्स्ट्रा पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, नेपाळमधील कोणत्या ट्रान्सजेंडर कार्यकर्त्याला इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर नुकतेच आता भूमिका श्रेष्ठ यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि याआधी पण आपण बघितलेला आहे की इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज हा पुरस्कार नुकताच रिजवाना हसन यांना सुद्धा देण्यात आलेला आहे. आणि रिजवाना हसन या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत, तर त्या बांगलादेशच्या आहेत. आणि आता भूमिका श्रेष्ठ या कोणत्या देशाच्या नागरिक आहेत, तर त्या नेपाळ या देशाच्या नागरिक आहेत. आणि आता या दोन्ही महिला कार्यकर्त्यांचे नाव लक्षात राहू द्या, भूमिका श्रेष्ठ आणि रिजवाना हसन यांना इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि तसेच आता हे इंटरनॅशनल वुमन ऑफ करेज हा पुरस्कार कोणाद्वारे देण्यात येतो, तर हा पुरस्कार US स्टेट डिपार्टमेंट द्वारे देण्यात येतो. आणि याची सुरुवात कधी झालेली आहे, तर हा पुरस्कार 2007 पासून देण्यात येतो. आणि कोणाला देण्यात येतो, तर असाधारण धैर्य सामर्थ्य आणि नेतृत्व असलेल्या महिलांना हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. तर आता प्रश्न क्रमांक चौथा पहा, खालीलपैकी कोणत्या राज्याने सुषमा स्वराज यांच्या नावे पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केली आहे. तर नुकतीच हरियाणा या राज्याने सुषमा स्वराज पुरस्कार सुरू करण्याची घोषणा केलेली आहे. आणि या पुरस्कारामध्ये सन्मानपत्र आणि 5,00,000 रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे, हे सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच आता इथे हरियाणाविषयी बोललेलं आहे, तर हरियाणाविषयी थोडक्यात माहिती पहा. आता पहा, हरियाणाची स्थापना कधी झालेली आहे, तर 1966 मध्ये हरियाणाची स्थापना झालेली आहे. आणि स्थापनेनुसार हरियाणा हे 17वं राज्य आहे. आणि हरियाणाची राजधानी कोणती आहे, तर चंडीगढ ही हरियाणाची राजधानी आहे. राज्यपाल कोण आहेत, बंडारू दत्तात्रेय हे हरियाणाचे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत, तर मनोहर लाल खट्टर हे हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत. आणि हरियाणामध्ये 2 नॅशनल पार्क आहेत आणि ते कोणकोणते, तर कालेसर नॅशनल पार्क आणि सुलतान नॅशनल पार्क हे दोन्ही हरियाणामध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा, स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग 2021 मध्ये कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे. तर या स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग मध्ये सलग दुसऱ्यांदा आंध्र प्रदेश हे प्रथम स्थानावर आहे. 2020 मध्ये सुद्धा आंध्र प्रदेशच प्रथम स्थानावर होता आणि आता 2021 साठीच्या रँकिंग मध्ये सुद्धा आंध्र प्रदेशच प्रथम स्थानावर आहे. आणि दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे, तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि पश्चिम बंगाल नंतर ओडिशा तिसऱ्या क्रमांकावर आहे, चौथ्या क्रमांकावर गुजरात आहे आणि 5व्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. तर लक्षात राहू द्या, स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रँकिंग मध्ये महाराष्ट्र चा 5वा क्रमांक आहे, आंध्र प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा,
सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाद्वारे महिला उद्योजकासाठी कोणती मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाद्वारे महिला उद्योजकांसाठी समर्थ ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. आणि या समर्थ मोहिमेचा उद्देश काय आहे? तर महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र बनवणे हे या समर्थ मोहिमेचा उद्देश आहे. आणि तसेच आता या मोहिमे अंतर्गत सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम मंत्रालयाने आयोजित केलेल्या मोफत कौशल्य विकास कार्यशाळामध्ये महिला उद्योजकासाठी 20% जागा राखीव असणार आहेत. किती टक्के जागा राखीव असणार आहेत? तर 20% जागा या महिला उद्योजकासाठी राखीव असणार आहेत. तर एवढ्या बाबी तुमच्या लक्षात आल्या असतील. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. कोणत्या राज्याने मिशन इंद्रधनुष्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे? तर नुकताच ओडिशा या राज्याने मिशन इंद्रधनुष्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. आणि आता मिशन इंद्रधनुष्य अंतर्गत ओडिशामध्ये 90.5% इतकं लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. आणि हे मिशन इंद्रधनुष्य कधी लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर 25 डिसेंबर 2014 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. आणि या मिशनचा उद्देश काय आहे? तर भारतातील 90% माता आणि शिशूंचं लसीकरण पूर्ण करणे हे या मिशन इंद्रधनुष्य उद्देश आहे. आणि सध्या यामध्ये 12 आजारांवर लस देण्यात येते. हा पॉइंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच आता इथं ओडिशा विषयी बोललेलं आहे, तर ओडिशा विषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर आता पहा, ओडिशा राज्याची राजधानी काय आहे? तर भुवनेश्वर ही ओडिशाची राजधानी आहे. आणि राज्यपाल कोण आहेत? तर गणेशी लाल हे ओडिशाचे राज्यपाल आहेत. आणि मुख्यमंत्री कोण आहेत? तर नवीन पटनाईक हे ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. आणि तसेच ओडिशामध्ये चिल्का सरोवर आहे. आणि आता हे जे चिल्का सरोवर आहे, या चिल्का सरोवरच्या उत्तरेला म्हणजे वरच्या साईडला महानदीचं खोरं आहे आणि दक्षिणेला म्हणजे खालच्या साईडला गोदावरी नदीचं खोरं आहे. या दोन नद्यांच्या खोऱ्यामध्ये हे चिल्का सरोवर आहे. हा मुद्दा सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच आता ओडिशामध्ये किती नॅशनल पार्क आहेत? तर 2 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर सिमलीपाल नॅशनल पार्क आणि भित्तरकनिका नॅशनल पार्क हे ओडिशामध्ये स्थित आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. मार्च 2022 होणाऱ्या 241 क्लायमॅट फोर्स अंटार्क्टिका मोहिमेसाठी खालीलपैकी कोणाला भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे? तर आता हे जे मार्च 2022 क्लायमॅट फोर्स अंटार्क्टिका मोहीम होणार आहे, त्यासाठी भारताची प्रतिनिधी म्हणून आरुषी वर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे. तर लक्षात राहू द्या, आरुषी वर्मा यांची क्लायमॅट फोर्स अंटार्क्टिका मोहिमेसाठी भारताचा प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि आता प्रश्न क्रमांक 9 पहा. तर आता नुकतंच ऑन बोर्ड माय इयर्स इन BCCI हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि याचं प्रकाशन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे? तर शरद पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर रत्नाकर शेट्टी हे या पुस्तकाचे लेखक आहेत. आणि रत्नाकर शेट्टी हे रसायनशास्त्राचे प्राध्यापक आहेत. आणि तसेच ते BCCI चे पहिले मुख्य प्रशासकीय अधिकारी सुद्धा होते. यांच्याविषयी दोन पॉईंट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि तसेच याआधी काही महत्वाचे पुस्तक प्रकाशित झालेले आहेत ते सुद्धा आपण पाहूया. तर पहा, तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK Stalin यांचं उंगलील ओरुवन हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. प्रियम गांधी मोदी यांचं अ नेशन टू प्रोटेक्ट, उमादास गुप्ता यांचं अ हिस्ट्री ऑफ श्रीनिकेतन, सागरिका घोष यांचं अटल बिहारी वाजपेयी आणि बिल गेट्स यांचं हाऊ टू प्रिव्हेंट द नेक्स्ट पॅन्डेमिक, दीपक सावंत यांचं उद्धव ठाकरे द टायगर आणि वाईल्ड लाईफ फोटोबायोग्राफी हे दोन पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. किरण बेदी यांचं फिअरलेस गव्हर्नन्स आणि थॉमस मॅथ्यू यांचं रतन एन टाटा द ऑथराइज बायोग्राफी हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता पुढील प्रश्न पहा. तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर तिसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाचे आयोजन कोणाद्वारे करण्यात आलेलं आहे? तर लोकसभा सचिवालय आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा तिसरा राष्ट्रीय युवा संसद महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. आणि कधी आयोजित करण्यात आलेला आहे? तर 10-11 मार्च रोजी याचं आयोजन संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये करण्यात आलेलं आहे. तर आता आजच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणत्या राज्याने भारतातील सर्वात मोठ्या तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पाची स्थापना केली आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचं सत्र येथे संपलेलं आहे. आजच्या सत्रामध्ये पण आपण अत्यंत महत्वाचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. तर आजच्या सत्राला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.